आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अलनिनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं विधान परिषदेत काल जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली विविध पक्षाच्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला शिक्षकांच्या वेतनातून कापल्या जाणाऱ्या निवृत्तीवेतन योगदानाच्या मुद्द्याकडे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लक्ष वेधलं उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन वाजवी दरानं अखंड वीज पुरवठा करता यावा या दृष्टीनं केंद्र सरकारनं एक विशेष पोर्टल सुरु केलं आहे केंद्रीय वीज मंत्री आर के सिंग यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं हाय प्राइस डे अहेड मार्केट आणि सरप्लस पॉवर पोर्टल असं या पोर्टलचं नाव असून त्यामुळे वीज पुरवठादार अवाजवी दर आकारू शकणार नाही असं वीज मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं गॅस आणि कोळशावर चालणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पांवर भर द्यावा असंही पत्रकात म्हटलं आहे राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी चौदा मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय संघटनेचे राज्य सचिव अरुण जोरवेकर यांनी ही माहिती दिली कांदा उत्पादकांची सद्यस्थिती पाहता बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त ते काल नाशिक इथं बोलत होते गुजरात राजस्थानसह अन्य अनेक राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात असून महाराष्ट्रानं देखील शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तातडीनं निर्णय घेतला पाहिजे असं म्हणाले देशात सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन प्रणाली असण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे आपत्ती जोखीम क... कमी करण्याबाबतच्या राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या बैठकीत ते बोलत होते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थानिक क्षमता हा यंदाचा मुख्य विषय आहे आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीनं वेध आणि सुधारणा याबाबी महत्वपूर्ण असल्याचं हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार